चटकदार पाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शेजवान चटणी ही घरी बनवलेली आहे आणि घरी बनवलेल्या चटणीची टेस्ट ही वेगळीच असते आणि ही चटणी अगदी झटपट पण होते। ही चटणी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि अगदी बाहेरसारखी आपली चटणी झालेली आहे। चला मग तर वेळ न घालवता आपण चटणी बनवायला घेऊयात। आता या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल घालूयात कढईमध्ये, जिरे घालूयात, हिंग घालूयात आणि कट केलेला आपण लसूण घेतलेला आहे। काही लसणाच्या पाकळ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत आणि आपल्याला लसूण हा करपवायचा नाही आहे। आणि ह्या ठिकाणी एक चमचा आलं हे किसून घेतलेलं आहे आणि ते घातलेलं आहे आणि सर्व मिसळून घेऊयात। अगदी मंद आचेवर सर्व मिसळून घ्यायचं आहे। एक कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तो कांदा घातलेला आहे आणि अगदी मंद आचेवर आणि मीडियम फ्लेमवर आपण कांदा परतून घेणार आहोत। आता ह्या ठिकाणी आपला कांदा परतून झालेला आहे। आता एक चमचा आपण चिली फ्लेक्स घालूयात। एक चमचाभर मिरची पावडर घातलेली आहे। सर्व मिसळून घेऊयात आणि चिली फ्लेक्स तुम्ही घरीही तयार करू शकता। आता ह्या ठिकाणी सुक्या लाल मिरच्या आहेत, ह्या जर मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेतल्या तर आपले चिली फ्लेक्स हे घरातच तयार होतात आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे। चार चमचे आपण टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि एक चमचा सोया सॉस घातलेला आहे। एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आणि सर्व मिसळून घेऊयात आणि एक चमचाभर आपण व्हिनेगर घातलेला आहे। सर्व मिसळून घ्यायचं आहे। तुम्ही चटणीचा कलर पाहू शकता, अगदी अप्रतिम आलेला आहे। आणि आता ह्या ठिकाणी आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर एक कप पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते कॉर्नफ्लोअरचं पाणी आपण घातलेलं आहे। ह्यामुळे चटणीला घट्टसरपणा येतो आणि चवही छान येते। जर तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालेल। कॉर्नफ्लोअर न वापरता ही चटणी अगदी अप्रतिम होते, पण अशी चटणी तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण आणखी चटपटा फ्लेवर देण्यासाठी त्यामध्ये अर्धा लिंबू घातलेला आहे। अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्यामध्ये घातलेला आहे चटणीमध्ये, त्यामुळे चटणी अगदी सुंदर लागते। आणि सर्व मिसळून घेऊयात आणि आता आपली चटणी ही रेडी आहे। फक्त आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं आहे, कारण सगळे सॉस आपण जे वापरलेले आहेत त्या प्रत्येक सॉसमध्ये मीठ ऑलरेडी आहे, त्यामुळे मीठ हे अगदी कमी घालायचं आहे। आणि सर्व मिसळून घ्यायचं आहे आणि आता आपली शेजवान चटणी ही रेडी आहे। तुम्ही ही चटणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। आणि अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपींसाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी केली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद।